महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या निकाल येतोय आणि ह्या निकालाच्या अनुषंगाने आपल्या सोबत नरहरी झिरवळ साहेब आहेत. खरं तर ज्यांच्या निकालामुळे ज्यांनी जो निर्णय दिला 16 आमदारांना अपात्र करायचा, त्यामुळेच हा सगळा सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. साहेब कसं बघताय, उद्या कोर्ट निर्णय घेईल असं सांगितलं जात आहे? मी निर्णय घेतला होता म्हणजे मी कुठला आकस वगैरे काही नव्हता. का जी त्यावेळेची प्रक्रिया घडली होती ती कुठंतरीच कायद्याला धरून नव्हती आणि म्हणून तो निर्णय घेतला होता का हे 16 अपात्र आहेत उद्या इथं असं झालं. तर याचा आधार घेऊन देशभरात प्रत्येक माणूस अशा पद्धतीचे तुकडे ताकडे करून सर्वसामान्य जनतेला वेठीत जरू शकतो असं होऊ नये म्हणून मी तो घटनेला धरून नियमाला धरून तो निर्णय घेतला होता. आणि त्यांनी जी केलेली प्रक्रिया होती ती चुकीची होती म्हणून त्यांना अपात्र केलं होतं. मात्र तुम्ही तेव्हा उपाध्यक्ष होतात, मात्र अध्यक्ष नसल्यामुळे तो कार्यभार आपल्याकडे होता, तो अधिकार आपल्याकडे होता. आता अध्यक्ष त्या ठिकाणी आलेले आहेत, अध्यक्षांकडे ते अधिकार सगळे गेलेले आहेत. जर कोर्टाने असा निर्णय दिला की विधिमंडळाकडे ही सगळ्या बाबी पाठवायच्या, हे प्रकरण पाठवायचं, तर तो अधिकार तुमच्याकडे असेल की आत्ताचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे असेल? नाही, कोर्टानं जर सांगितलं विधिमंडळाकडे आणि अध्यक्ष म्हणून जर सांगितलं तर अध्यक्षांकडे जाईल. पण अध्यक्षांकडे गेला तर मी घेतलेल्या निर्णयापेक्षा वेगळा निर्णय अध्यक्ष साहेब घेऊ शकत नाही. कारण मी जर घटनेला धरून घेतला आहे, नियमाला धरून जो निर्णय घेतला आहे, तर अध्यक्ष साहेब तर स्वतः लॉ झालेले आहेत. कुठल्या घटनेबद्दल तुम्ही म्हणताय, कुठला जो नियम आहे? पक्ष गट पक्ष फुटणं किंवा पक्षांतरबंदी हा जो कायदा आहे आणि गट स्थापन करणं ह्याचा जो कायदा आहे, का पक्ष प्रमुख हा गट प्रमुख नेमू शकतो आणि तिथं चूक झालेली आहे. का पक्ष प्रमुख उद्धव साहेब होते आणि शिंदे साहेबांनी लोक जे काही आमदार होते बाकीचे 16 आणि प्लस बाकीचे असे वेगळे करून आणि स्वतःचा गट स्थापन केला, तो चुकीचा होता. आत्ताचे जे अध्यक्ष आहेत ते दावा करतायत की हा पूर्णतः विधिमंडळाकडे येईल आणि माझ्याकडेच तो निर्णय येईल आणि कुठल्याही प्रकारे हे जे 16 आमदार आहे यांना अपात्रच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, अपात्र करू शकत नाही असं नाही म्हटले. ते माझ्याकडे येईल मग त्याच्यानंतर निर्णय घेऊ अशा पद्धतीचं मी ऐकलं. नाही, त्यांचं म्हणणं. पण साहेबांकडे जरी गेला तरी मी ज्या पद्धतीनं त्यांना निर्णय दिला आहे तो काय मी आकसापोटी नाही दिला आणि ते काय बाबा माझे म्हणून नाही देणार. कारण ती खुर्ची ही सर्वांची असते, पक्ष त्याला नसतो. आणि त्या पद्धतीने निष्प्रभ पद्धतीनं निर्णय द्यायचा ठरला तर अपात्रच करावं लागते. नार्वेकरांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्या 16 आमदारांवर ती कारवाई करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता तशा पद्धतीची कुठली संविधानिक बैठक त्या ठिकाणी नव्हती, त्या बैठकीला ते गैरहजर राहिले. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही व्हीप बजवायचा असेल किंवा असे आदेश द्यायचे असतील एकत्र जमायचे तर ते गटनेत्याने द्यायला पाहिजे, तशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी कुठलेही दिलेलं नव्हतं. त्यामुळे जी पक्षीय बैठक होती या बैठकीला आमदार उपस्थित नव्हते, त्यामुळे ते अपात्र होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नाही नाही, असं कसं, तुम्हाला व्हीप काढायचा तर त्याला गटनेता पाहिजे, प्रतोद पाहिजे. आता यांनी जो व्हीप काढला असेल तो काही गटनेतेच मान्य नव्हते ना, कारण पक्षप्रमुखांनी ठरवलेला गटनेता असतो, तेच नव्हतं. पक्षप्रमुख हे उद्धव साहेब होते. साहेब शेवटचा प्रश्न, आता हा निकाल तुम्ही घेणार, पुढचा जो फैसला आहे तुम्ही करणार, असे अधिकार तुमच्याकडे आल्यानंतर तुमचं काय पुढचं पाऊल असेल? माझ्याकडे आल्यानंतर तर मी त्या दिवशी दिलेला निर्णय जर योग्य होता तर उद्याचा अयोग्य मी कसा म्हणू. त्या दिवशी दिलेला निर्णय योग्य होता, उद्या तो योग्य आणि अपात्रच तरच तो योग्य. नक्कीच, 8 महिन्यापूर्वी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयावर मी ठाम आहे असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे म्हणत आहेत. आपल्या निर्णयावर ते आत्ताही ठाम आहेत. नेमकं ते काय निर्णय घेतात, पुढे काय घडामोडी घडतात आणि त्यांच्याकडे तो अधिकार येतो की राहुल नार्वेकर यांच्याकडे तो अधिकार जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. माय महानगरसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.